नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दर्श अमावस्येला करावयाचे अत्यंत दहा असे प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येला कोणते उपाय आपण करू शकतो याविषयीची माहिती बघणार आहोत एक अमावस्येच्या रात्री पाच लाल फुलं आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे पबळ प्रबळ योग बनतात दोन ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधी समस्या असतील किंवा ज्या दंपतीने आपले मूल जन्मानंतर काही काळातच गमवले असतील त्यांनी दर अमावस्येला पाच अकरा किंवा एकवीस लिटर दूध दान करावे दूध अविवाहित कन्या किंवा रोगींना वितरित केल्यास अधिक पुण्य मिळेल याने संतान निरोगी राहते आणि त्याचे आयुष्य वाढते तीन व्यवसायात नुकसान होत असल्यास किंवा कारखान्यात सतत काही अपघात होत असल्यास पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावे यानंतर पक्ष्यांना दाना टाकायला हवा चार वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव गूळ चढवावे मुंग्यांच्या वारुळावर विष्टा मूत्रत्याग किंवा पाणी टाकणे टाळावे पाच ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे सहा अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील सात या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन नाही केले पाहिजे आठ अमावस्येच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करावण्याचे विशेष महत्त्व आहे नऊ अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी दहा या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील अकरा अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा बारा अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकामी हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे तेरा अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो चौदा साफसफाईबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करून घ्या तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील पंधरा घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद संद्याव मीठ किंवा जाड मीठ पाण्यात टाकावे थोडंसं गोमतीर टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते उमरा देखील या पाण्याने स्वच्छ पुसून घेणे किंवा धुवून घेणे सोळा अमावस्येला कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचे चुकूनही आपण सेवन करू नये सतरा या व्यतिरिक्त चतुर्दशी अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी पवित्र राहणे चांगले आहे अठरा देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापडाच्या वड्यांची पावडर टाकून देवाची टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी हा अमावस्येच्या दिवशी उपाय नक्की करावा एकोणीस अमावस्येला वचन बोलणे टाळावे कोणाला अपशब्द बोलू नये कोणाचाही अपमान करू नये वीस घरातील प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानले जाते आणि या स्वस्तिकची आपल्याला नंतर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे एकवीस किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी याची पूजा करताना मातीची पंथी वापरावी पूजा केल्यानंतर पंथी स्वयंपाकगृहातच ठेवू नये ती बाहेर लावावी बावीस घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दरिद्रता नष्ट होऊन घरात भरभराटी येते व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा वर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ